नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर संग्राम पाटील कोरोनाना ना आता आठ दहा महिना होई तरी बी प्रकोप सुरूच आहे आणि विशेषतः ते ग्रामीण भागमा गैर कोरोना पसरी राहिला आपला खानदेशमा सुरुवातीले मुंबई सुरत अशा ठिकाणतून कोरोना उनता आणि मग तो मेन मेन ठिकाणी होता म्हणजे आमनेरले होता कारण तो सुरत लाईनवरून गाड्या येते जळगाव शहरमा होता थोडाफार चाळीसगाव भुसाळा असा कुठे कुठे होतात पण आता बहुतेक ग्रामीण भागमा धुळं सटाणा सुरुवातीला मालेगावना जो होता तो पिकी संचालना घ्या पण आता या ग्रामीण भागा ऍपेक्टल शेतात तर हाऊ काभर इथला पसरी राहिना ही समजले गरज नाही आणि आज बी आपले दक्षता लिवानी गरज आहे मना असं ध्यान मिळेल की बहुतेक भाग ग्रामीण भागमा लोकसनी दोर ढिल्ला सोड देईल िकतस त्यामुळे ते तसं करू नका अजूनही काही गोष्टींनी खबरदारी लेणीच पडी कारण या नामा भारत मध्ये तरुण लोक बी अफेक्ट होई राहणार आणि तरुण लोकच ना आजार गंभीर होई राहणार ते तुम्ही बातम्या ऐकतातच होती काही डॉक्टर लोकसना त्यांना जीव घ्या काही तरुण लोकसना जीव घ्या पण महत्वानी गोष्ट आज बी तुमले सर्वासले धीर देवासाठी जे सत्य आहे ते सांगस की या नामा गैरा कमी लोकस ना आजार गंभीर होस आणि यानं मृत्यूनं प्रमाण खूप कमी शे त्यामुळे घाबरानी गरज नाही पण आपली ले काळजी लेणीच पडी अजून बी तर एक गोष्ट लक्ष म्हणाल्या आता जो नवीन जो अभ्यास येलय नवीन जो रिसर्च येण्यावरून काय गोष्टी समोर आहेत की तुम्ही मागे म्हणा व्हिडिओ मी सांगवतो हो की बहुतेक असले लक्ष नाही येतातच नाहीत बाबा पण आता नवीन अभ्यास काय सांगस की बहुतेक लोक असले लक्ष नाही येतस पण त्या एकदम सौम्य राहतस आणि काही मोजका लोक असले लक्षणं येतच नाही काहीच तसले समजतच नाही की काही होऊ नका खोकला नाही ताप नाही काहीच नाही पण ज्या बहुतेक लोकसले लक्षणं येतच त्या कमी दर्जाना कमी प्रयत्न राहतात म्हणजे तसले बी कोरोना आहे बा अशी शंका लेवाले काही जागा राहत नाही त्यामुळे जो कोरोनाना प्रसार होई राहणार जी लागण होई राही असले त्यांना निम्मेनावरे लोक असले असा आजारी ज्या दिग्तनित लोक त्यासनापासून व्हायरस जाई राहिना म्हणजे बावन्न टक्का लोक असले कोरोनाना व्हायरस हाऊ ज्या लोक आजारी नेत जसले काही लक्षणं नेत पण त्या मोक्या फिर राहणार बाहेर मजा म्हणजे त्या मजामा फिरतस पण अहो कोरोनाना व्हायरस लोकसले वाटत फिरतस प्रसाद वाट वाटा नागर वा, करत या लोक त्यामुळे ही दक्षता लिवाणी आपली गरज आहे तर काय वर्षांना की तुम्हाला जर कोणाशी संपर्क हो ना की जेले कोरोनाना आजार हो जे टेस्ट पॉझिटिव्ह आले तर त्यावेळेले हो चौदा दिवस जर तुम्ही क्वारंटाईन नाही के तुम्ही क्वारंटाईन सेंटर राहा का घर राहा पण तुमले असा वेळेला चौदा दिवस क्वारंटाईन करणं गरज नाही नाहीतर तुमले लक्षणं या होत नाहीत पण तुमले कोरोनानं संक्रमण होईस तुम्ही तुम्ही असले द्या तुम्ही असले देशात तुम्ही आजूबाजूला शेजारीसले देशात मित्रसले देशात तर हा एक गरज लक्ष माल आणि की लोक म्हणजे घरमा किंवा बाजूला कोरोना होईल रास तुमना नातेसनाशी संपर्क येईल राह पण तुमले लक्षणं नाहीत म्हणून तुम्ही सगळीकडे फिरताच त्यामुळे की राहणार त्यांनी गरज असले राहत नाही जस्ट ना क्लोज संपर्क ना त्यांनी काय ना क्लोज संपर्क म्हणजे काय तुम्ही जर कोरोना ना पेशंट ज्यांनी पॉझिटिव्ह टेस्ट येईल यांना संपर्क मग पंधरा वीस मिनिटापेक्षा जास्त राहणार आणि जोडे घ्यात एकदम म्हणजे दोन मीटरपेक्षा कमी अंतर किंवा एखादी घरमा किंवा कामना ठिकाणी जर तुम्हाला संपर्क हो, परत परत उना म्हणजे तुम्ही गैराधाव दिवस भर दो किंवा दोन तीन दिवस त्या व्यक्तीना संपर्क मावणार मग ते पंधरा मिनिट का नको ना आणि ते दोन मीटर पेक्षा जास्त काय ना तर अशा वेळेला क्लोज संपर्क मावणार असं समजा ना मग अशा केसमा जर तुमले समजणं की कामवर अमुक अमुकले करोना पॉझिटिव्ह होणार आणि तुम्ही तर त्या व्यक्तींना जोळे गैराधाव गळतात तर तुम्ही चौदा दिवस डायरेक्ट क्वारंटाईन वे जाणं लक्षणं असोत का नसोत आणि लक्षणं उन्हात किंवा तुम्ही टेस्ट कराणी गरज राहा लक्षणं नाही उन्हात तर चौदा दिवस वाट द त्यानंतर मग तुम्ही फ्री जातस पण या चौदा दिवस मग जर तुम्हाला घर कोणले लक्षणं उन्हा तर तुम्ही चौदा दिवस नंतर फ्री जात पण जेले लक्षण त्यांनी त्याने दिवस दिवसपासून चौदा दिवस परत क्वारंटाईन व्हाणं मग त्या टेस्ट कराणं आणि मग त्या डॉक्टर तुमले त्या सल्ला देतील त्या पुढला सरकारी यंत्रणा असो किंवा तुम्ही प्रायव्हेट करत असा तर त्या पद्धतीने करानी पण चौदा ना नियम भारत मासे पासून चौदा दिवस किंवा संपर्क येवापासून चौदा दिवस हा नेमन ध्यान आणि टेस्टना जास्त भाऊ करू नका ती पॉझिटिव्ह बी आहेस कधी निगेटिव्ह बी अजून बी परफेक्ट टेस्ट भेटेल नाही त्यामुळे आयसोलेट करानं स्वतःले वेगळं करले वाणं हाही सर्वात जास्त महत्वाने म्हणजे संपर्क उना की तुम्ही चौदा दिवस अज्ञातवासना चाललं जावाना घरनासना बी कॉन्टॅक्ट मध्ये राहवानी घरमा जर तुम्ही दुसरा कोलीमा राहणं पडणं तर मास्क लायसन दूर दूर राहाणं कुठे बाकीना लोकसमा जावा नाही हा सर्वात महत्वाने आहे आणि या चौदा दिवस जर तुमले लक्ष नव्हत तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा आरोग्य व्यवस्था टेस्ट करल्या नाही संपर्क लक्षण नव्हत तर मग तुम्ही मोक्या वेळी घ्या हा क्लिअर डोकामा घालल्या इतर असले बी सांगा आते उपचार जो आहे तो दोन तीनच औषधं येणावर काम माहितस त्या बी थोडाफार फरक करतस आणि याच्या महागडा औषध दे, रेमडेसिवीर ह्या त्या बी थोडासाच फरक पडस आणि जर तुमले लक्षणं नाही येत किंवा सौम्य लक्षण येतात मना करोना मला सौम्य लक्षण होतात तर मी तुम्हाला खरं सांगस की मनी कोणतंच कोरोनाना औषध खायला नाही क्लोरोक्विन आजीथ्रोमायसिन रेमडेसिवीर फॅबिपूर आणि ते रामदेव बाबांना कुठलं औषध काहीच लिहिलं नाही मीन मन बायको आम्ही दोन्ही त्यांमधून बाहेर निघून आम्हाला धाकलायला बी थोडा दोन एक दिवस लक्षणं होणार तो बी त्याला तर काहीच लागणार नाही तो तसाच बाहेर ये ग्या त्यामुळे सौम्य लक्षणं असणार किंवा लक्षणं नसणार आणि टेस्ट बी पॉझिटिव्ह तर कुठलाही औषध लिहाणं गरज नाही थोडी अंग दुखी डोकं दुखीन गोळ्या लिहिण्यात बस इथलाच थोडा सप्त्यांपेक्षा मध्यम दर्जाना जायात खोकला बिकला ताप तर मग त्यांना औषधं लिवाना न्युमोनिया जाय तर डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक दे काही त्यानापेक्षा जास्त जास्त तर मग ऑक्सिजन आणि मग या बाकीना औषध डॉक्टर लोक ट्राय करतात रेमडेसिवीर किंवा ते मोनोक्लोनल अँटी बॉडी टोसिली नाव ना औषधे या गैरा महाग आहेत फॅबी फ्लू नावनं स्वस्त गोळ्या येतील त्या ट्राय करतात पण यच नव्हे असा खूप जादूनागत फरक पडत नाही हा ध्यानमा ठेला त्यामुळे या ज्या काही पोस्ट फिर राहिल्यात सोशल मीडियावर घाबरू नका ह्या औषधा अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरतेस तर काही पोस्ट मम्माने बी नाव टाक दिले आणि मला लोक सांगतात डॉक्टर साहेब आहे तुमनं म्हणणं आहे का तर मला बी माहीत राहत नाही तर या पोस्ट कडे दुर्लक्ष करा ह्या सिम्पल गोष्ट ध्यानमा ठेवा लक्षणं नाही उपचार नाही लक्षणं माइल्ड सौम्य थोडासा आशक्तपणा थोडाफार खोकला थोडाफार ताप तर ताप खोकल्याने गोया लिया बस न्युमोनिया तुमले बेड काय यावं लागणार खूप आशक्तपणा होणार दम लाग राहणार मग तुम्ही डॉक्टरकडून अँटीबायोटिक लिया आणि जास्त ऑक्सिजन वगैरे कमी व्हायला लागणार तर मग त्या बाकीना पुढल्या गोष्टी डॉक्टरला करू द्या तुम्ही काहीच करू नका आता लस ऑल टाईम आहे त्या कदाचित डिसेंबर जानेवारी लोंग येई किंवा अजून उशीर आहे त्यामुळे लस नाही याच्या बातम्या आणि ह्याच्या आपआवडतील त्यांनावरही ध्यान ठेवू नका ती येव आणि बातमी येईल कि लस येईल तुमले विकत भेट राहि तर त्यामुळे तेन त्यांना ध्यान ठेवू नका दुसरी जी गोष्ट आहे की आज बी आपले मी पहिल्या ज्या सांगा होत्या पंचसूत्रीन्या पाच गोष्टी त्या परत तुम्ही आज सांगा काही सर्वासले तुम्ही हा व्हिडीओ बी धाडा आणि या पाच गोष्टी नेमन तुम्ही बी पाहा पहिली गोष्ट ज्या लोक अॅटरिस जसले धोका जास्त आहे साठ ना वरना ब्लड ब्लडप्रेशर हार्ट अटॅक जायलाय छातीना आजार किडनी ना आजार जास्त व्यसन करेल कुपोषित आहेत किंवा तुम्ही प्रतिकारशक्ती काही कारण कन कमी होई आले असा लोकसनी आज बी गरज असण्याशिवाय बाहेर पडू नका बाहेर पडशात तर मास्क लावा गर्दी मा नका दुसरं जे आहे ते गर्दीना आयोजन करू नका कोणी मरी गे लगन धार्मिक कार्यक्रम काहीच गरज नाही यावर यावर सोडी द्या आहे सर्व तिसरी गोष्ट जेव्हा प्रवास करशात तुम्ही आता एस टी मार्ग किंवा रिक्षा मा कसा बी प्रवास करशात तर त्यांना लोकसपासून अंतर ठेवा मास्क लावा इकडे तिकडे हात लावू नका कामना ठिकाणी बी याच नियम पाळा आणि पाचवं महत्व ना म्हणजे गरज अशी तरच डॉक्टरकडे जा साध्या गोष्टी होती तर फोन करल्या डॉक्टरला सांगवी भाऊ फोनवर कन्सल्टेशन करले तू पैसा आधार तर आम्ही दि देतच पण शक्यतोवर दवाखानासमोर जाऊ नका पण जर ताप खोकला होईल काही तुमच्या शंका येत होई तर आरोग्य व्यवस्थाशी कॉन्टॅक्ट करा टेस्टले घाबरू नका क्वारंटाईनले घाबरू नका हाओ आजार घाबरू आपण जर घाबरून तर जास्त पसरी ध्यानमा ठेवा म्हणून हा उपसरी राहणार त्या खेडापाड्यामधला लोक इथला गाभरी राहणार लक्षणं अंगवर काढतस पाच पाच सहा सहा दिवस अंतरुण पडी राहतस आणि मग त्या दवाखाना दवाखान्या मग जातच आणि मग ते एआरडीएस छाती मध्ये सर्व चालणं जास शरीर मध्ये चालणं जास्त मग त्या या लोकसले धोका होई जास तर असं करू नका शंका होई तुम्हाला संपर्क येईल होई काही लक्षणं कॉन्टॅक्ट करा तेच लेटर होई द्या डॉक्टर लोकसले काय करणे ते तर मित्र या पाच गोष्टी ध्यान मा ठेवा धीर ठेवा अजून काही महिना दोन चार महिना आपले धीर ठेवणार पडी लस येईच असे काही फायनल सांगता येत नाही उन्ह तर चांगलीच गोष्ट आहे पण धीरे धीरे हा व्हायरसना असर कमी होई हर्ड इम्युनिटी नावना एक प्रकार राहत तो बी यांना काम करी धीर ठेवा असं ढिल्लं सोडू नका ग्रामीण भाग विशेष करी सण आणि हा व्हिडिओ सर्व असले धाडा अजून मी काही येणार माहिती राही तर तुमले अजून मी सांगशूच काळजी लिहा मित्र आहोत पण काळजी करू नका नमस्कार मंडळी